होत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांमध्ये दोन केंद्रावर गैरप्रकार सुरू होता त्यामुळे दोन्ही पेपर रद्द करण्यात आले तसेच सदर परिसरातील अटलांटा महाविद्यालयाचे केंद्र रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे पाचपावली येथील सिंधू महाविद्यालयात बी एस सी अभ्यासक्रमाच्या पेपरमध्ये गैरप्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांनी धडक कारवाई करत दोन्ही पेपर रद्द केले तसेच अटलांटा महाविद्यालयाचे केंद्र रद्द केल्याची कारवाई केली विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सुरू आहे यावेळी ऑफलाईन बहुपर्यायी सी क्यू प्रश्न देण्यात आले असून गृहकेंद्रचं असल्याने विद्यार्थ्यांचे फावत आहे त्यातूनच विद्यार्थ्यांचे पाचपावली येथील सिंधू महाविद्यालयात वीज पुरवठा खंडित झाल्याने फिजिक्स आणि झुलॉजी या विषयाच्या सहाव्या सत्राच्या पेपरच्या झेरॉक्स काढण्यास उशीर झाला त्यामुळे हा पेपर विद्यार्थ्यांना व्हॉट्सअपवर आला त्यातून प्रश्नांच्या उत्तरांची देवाणघेवाण झाल्याची माहिती समोर आली त्यातून परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर प्रफुल्ल साबळे यांच्या पथकाने सिंधू महाविद्यालयात धडक दिली यावेळी तेथील केमिस्ट्रीच्या पेपर दरम्यान तीन जणांकडे मोबाईल आढळून आले यावेळी तिन्ही विद्यार्थ्यांचे पेपर जप्त करण्यात आले याशिवाय मंगळवारी या, या केंद्रावर घेण्यात आलेले दोन्ही पेपर रद्द करीत हे दोन्ही प्रकरणी परीक्षा मंडळाकडे पाठविण्यात आली दुसरीकडे सदर येथील अटलांटा महाविद्यालयात पथकाने भेट दिली यावेळी बी सी सी ए आणि बी कॉम अभ्यासक्रमातील सहाव्या सत्राच्या परीक्षा असता तिथे कुठल्याच प्रकारच्या सोयीसुविधा नसल्याची बाब समोर आली प्रश्नपत्रिका बाहेरून झेरॉक्स काढून आणत असल्याची बाब समोर आली आहे यानंतर तत्काळ या केंद्राची मान्यता रद्द करत तेथील विद्यार्थ्यांना उद्यापासून अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला